नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल इन वनवरती. मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत, आपण एक सिरीज चालू केलेली आहे, त्यामध्ये जे आहे ते आपण आरोग्य विभागा अंडर जे पदं असतात, जसे की आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, औषध निर्माता, ANM, तर ह्या सर्व पदांसाठी जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न असतात, 39 मार्काचा सिलेबस तांत्रिक प्रश्नांचा हा JDPI आणि आरोग्य विभागाच्या पेपरमध्ये असतो. तर त्यासाठी जे आहे ते आपण सर्व तांत्रिक प्रश्नांची तयारी करत आहोत, त्यासाठी आपण एक सिरीज चालू केलेली आहे, त्यामध्ये आपण सर्व तांत्रिक प्रश्न घेत असतो. तांत्रिक मागील काही जे प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न घेत असतो, काही तांत्रिक टॉपिक्स घेत असतो. तर हे सर्व जे आहे ते आपण तांत्रिकचा पूर्ण सिलेबस जो आहे तो आपल्या चॅनलवर कवर करणार आहोत मित्रांनो, आरोग्य विभागासाठी. त्यासाठी जे आहे ते तुम्ही आपल्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी येणाऱ्या बेल आयकॉनला पण क्लिक करा, म्हणजे नेक्स्ट पार्ट जेव्हा आम्ही अपलोड करू त्याची नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल. कारण की जे आहे मित्रांनो, आपण एक सिरीज पण चालू केलेली आहे, त्यामध्ये आपण एक आरोग्य विभागाची पूर्ण प्रश्नपत्रिका जी आहे 100 प्रश्नांची 200 मार्काची ती सॉल्व करून देत असतो. तर ॲक्च्युली आजचा दिवस आपला सोमवार आपण ठरवलेला आहे, त्यासाठी मॉक टेस्ट जी आहे ते आपण एक पूर्ण 200 मार्कांची सोमवारी पब्लिश करत असतो. पण काही कारणास्तव आज जमल्या नसल्यामुळे उद्या तुम्हाला जे आहे ते मॉक टेस्टचा व्हिडिओ येऊन जाईल मित्रांनो, तो पण आपण सविस्तर प्रश्न एक एक सोडवत असतो. त्यासाठी जे आहे ते तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आजच्या प्रश्नाला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे आपला की शरीरातील हाडे टिंबटिंब एकमेकांना जोडली असतात. तर शरीरातील हाडे टिंबटिंबने एकमेकांना जोडलेले असतात, तर कशाने? अस्थिबंधनाने जे आहे ते शरीरातली हाडे एकमेकांना जोडलेले असतात. पुढील आहे आपला दुसरं बघा, टिंबटिंब स्नायू गोलाकार व गुळगुळीत असतात. तर कुठले स्नायू आहे ते गोलाकार व गुळगुळीत असतात? तर अनैच्छिक स्नायू जे आहेत ते गोलाकार व गुळगुळीत असतात. पुढील बघणार आहोत आपण, आपल्याला माहीत असलेल्या पेशींमध्ये टिंबटिंब अंडे ही सर्वात मोठी पेशी आहे. तर आपल्याला ज्या पेशी माहीत आहे त्यामध्ये जे आहे ते कुठले अंडे ही सर्वात मोठी पेशी आहे? तर शहामृगाचे अंडे. पुढील प्रश्न बघा मित्रांनो, स्त्रियांमध्ये टिंबटिंब तर पुरुषांमध्ये टिंबटिंब असते. तर काय? स्त्रियांमध्ये कुठली ग्रंथी असते व पुरुषांमध्ये? स्त्रियांमध्ये डिंबग्रंथी असते व पुरुषांमध्ये जी आहे ती वृषण ग्रंथी ही असते मित्रांनो. त्यालाच आपण प्रोस्टेट ग्लँड असं म्हणत होतो आणि एस्ट्रोजन जे असतं ते स्त्रियांमध्ये असतं. बघा पुढील बघा, गुणसूत्रे ही DNA आणि टिंबटिंब यांनी बनलेली असतात. तर मित्रांनो, हा जो आहे तो IMP प्रश्न आहे, कारण आपण बऱ्याच प्रश्नपत्रिकेतील प्रश्न घेतलेले आहेत किंवा एक टेस्ट पण घेतली होती आपण, त्यामध्ये पण हे प्रश्न जो आहे तो विचारला गेलेला आहे. गुणसूत्रे ही DNA आणि कशापासून बनलेली असतात? तर प्रथिने यापासून. DNA आणि प्रथिने यापासून जे आहे ते गुणसूत्रही बनलेली असतात. बघा पुढील, मधमाशांच्या वसाहतीत टिंबटिंब मधमाशी सर्वात मोठी असते. तर ती मधमाशांची जी वसाहत असते त्यातील सर्वात मोठी माशी कुठली असते? तर राणी माशी जी असते, राणी माशी ही सर्वात मोठी माशी असते. पुढील प्रश्न बघा, टिंबटिंब ही वनस्पती स्पर्शांच्या उद्दीपनाला सर्वात जास्त संवेदनाक्षम असते. तर बघा, एक झाड आहे मित्रांनो, त्याला जर आपण हात लावला तर ते असं कोमजून जातो. तर ती कुठली वनस्पती आहे? तर लाजाळू. तिचं नावच ठेवलेलं आहे लाजाळू, कारण हात लावल्यावर ती लाजून जाते म्हणून. बघा पुढील आहे आपला प्रश्न की टिंबटिंब ही मांसाहारी वनस्पती आहे. तर कुठली वनस्पती ही मांसाहारी वनस्पती आहे? तर घटपर्णी. घटपर्णी जी आहे ती मांसाहारी वनस्पती आहे. पुढील बघा मित्रांनो, शरीरात रक्ताशिवाय टिंबटिंब हे अभिसरण प्रक्रियेतील अजून एक माध्यम आहे. तर शरीरात जे आहे ते रक्ताशिवाय टिंबटिंब हे अभिसरण प्रक्रियेतील एक अजून एक माध्यम आहे, तर ते लसिका हे आहे. पुढील बघा, टिंबटिंब हा रक्तगट असणारी व्यक्ती सर्व योग्य दाता म्हणून ओळखली जाते. बघा, या प्रकारचे प्रश्न पण विचारले जातात आणि आपल्या चॅनलवर जे आहे ते आपण रक्तगटावर एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामध्ये आपण रक्तगटाची सर्व माहिती दिलेली आहे. तर ओ ब्लड ग्रुप ज्याचा असतो हा जो आहे तो सर्व योग्य दाता म्हणून ओळखला जातो, म्हणजे सर्व जे इतर ब्लड ग्रुप्स आहेत त्यांना ओ ग्रुप जो आहे तो चालत असतो आणि सर्व योग्य जो रिसिवंट आहे, जो ज्याला सर्व प्रकारचे जे आहे ते रक्त चालू शकते असा जो आहे तो AB हा रक्तगट आहे. पुढील बघा मित्रांनो, मुकुलायन पद्धतीने प्रजनन घडून येणाऱ्या टिंबटिंब आणि टिंबटिंब या वनस्पती आहेत. तर कुठल्या आहेत त्या? मुकुलायन पद्धतीने प्रजनन घडून येणाऱ्या किण्व आणि जलवॅल या वनस्पती आहेत. पुढील प्रश्न बघा, टिंबटिंब या वनस्पतीत पर्णकक्षातील मुकुलांपासून प्रकलिका तयार होतात.
तर कुठल्या आहे बघा, कारंदे. कारंदे या वनस्पतीत पर्णकक्षातील मुकुलांपासून जे आहे ते प्रकलिका तयार होत असतात. पुढील आहे बघा, पिष्टमय पदार्थांचे पचन होण्यासाठी लाळेतील टिंबटिंब द्रव उपयोगी पडते. तर पिष्टमय पदार्थ जे आहे त्याचं पचन होण्यासाठी लाळेतील कशाचं, तर टायलिन. बघा आपण प्रश्न जो आहे तो बऱ्याच याच्यामध्ये विचारला गेलेला आहे टायलिनबद्दल, तर टायलिन हे द्रव त्या प्रक्रियेमध्ये उपयोगी पडते. पुढील प्रश्न आहे बघा आपला, हवेत संचार करणाऱ्या प्राण्यांना टिंबडिंब म्हणतात. जे हवेत संचार करतात त्या प्राण्यांना काय म्हणतात, तर खगचर असं त्या प्राण्यांना म्हणत असतात. पुढील प्रश्न बघणार आहोत आपण, बघा, टिंबटिंब हा रक्तगड असणाऱ्या व्यक्ती इतर कोणत्याही रक्तगडाच्या व्यक्तीकडून रक्त स्वीकारू शकतात, म्हणून त्याला सर्व योग्य ग्राही असं म्हणतात. बघा मी वरतीच त्या प्रश्नामध्ये तुम्हाला सांगून दिलेला होता तो कुठला ग्रुप आहे, तो ए बी, की ज्याला जे आहे ते इतर कुठल्याही ब्लड ग्रुपचं रक्त हे चालू शकतं. पुढील बघा मित्रांनो, प्रोटोजोआ गटातील बहुतेक सर्व प्राणी टिंबटिंब असतात. प्रोटोजोआ गटातील बहुतेक सर्व प्राणी काय असतात, तर एक पेशीय असतात. प्रोटोजोआ हा पण एक पेशी आहे असा पण प्रश्न विचारला गेलेला आहे मित्रांनो. बघा पुढील प्रश्न बघणार आहोत आपण, डास हा टिंबटिंब प्राणी आहे, तर डास हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे, तर संधिपाद प्रकारचा प्राणी आहे. बघा पुढील प्रश्न आहे आपला महत्त्वाचा, टिंबटिंब या प्राण्याचे श्वसन मुख्यतः त्वचेद्वारे चालते. तर कुठला प्राणी आहे याचे श्वसन जे आहे ते मुख्यतः त्वचेद्वारे चालते, तर बेडूक ह्या प्राण्याचे श्वसन जे आहे ते त्याच्या त्वचेद्वारे जे आहे ते चालत असते. पुढील प्रश्न बघा, कुत्र्यांमध्ये प्रजननाची प्रक्रिया टिंबटिंब या पद्धतीने होते. तर कुत्र्यांमध्ये जी प्रजननाची प्रक्रिया जी आहे ती कुठल्या पद्धतीने होते, तर अंतरफलन या पद्धतीने होत असते. पुढील प्रश्न आहे आपला, वनस्पतीतील वाढ टिंबटिंब ऊतीमुळे होते. तर वनस्पतीतील वाढ कुठल्या ऊतीमुळे होते, तर बघा विभाजी ऊतीमुळे होते. पुढील प्रश्न बघणार आहोत आपण, वनस्पतींच्या अग्रभागी तयार होणाऱ्या संप्रेरकाला टिंबटिंब म्हणतात. त्याचे वनस्पतींच्या अग्रभागी तयार होणाऱ्या संप्रेरकाला आपण काय म्हणत असतो, तर जिब्रेलिन असं आपण म्हणत असतो. बघा पुढील प्रश्न आहे आपला, बेडकामध्ये मल व मूत्र टिंबटिंब नावाच्या एकाच छिद्रातून बाहेर टाकली जातात. तर बेडकामध्ये जे मल आणि मूत्र जे आहे ते एकाच छिद्रामधून बाहेर टाकली जातात, तर त्याला काय म्हणतो, अवस्कर असं म्हटलं जातं. पुढील प्रश्न आहे आपला, पेनिसिलिन नोटिटम या बुरशीपासून जे आहे ते टिंबटिंब हे प्रतिजैवक मिळवितात. तर पेनिसिलियम नोटिटम या बुरशीपासून कुठलं, तर पेनिसिलिन हे जे आहे ते प्रतिजैवक मिळवतात. तर बघा पुढील प्रश्न, फळांच्या सालींमध्ये टिंबटिंब नावाचा पदार्थ असतो. तर फळांच्या सालींमध्ये कुठल्या जो पदार्थ असतो त्याचं काय नाव आहे ते विचारलं आहे, तर ते आहे पेक्टिन. पेक्टिन आपण दिलेलं आहे, फळांच्या सालीमध्ये पेक्टिन नावाचा पदार्थ हा असतो. पुढील आहे बघा 86वा प्रश्न, एकाच वृक्षापासून सालीच्या रूपात दालचिनी हा मसाल्याचा पदार्थ, तर फुलांच्या स्वरूपात टिंबटिंब हा मसाल्याचा पदार्थ मिळतो. तर एकाच वृक्षापासून जे आहे ते सालीच्या रूपामध्ये त्याची जी साल असते त्या वृक्षाची त्याच्यापासून आपल्याला दालचिनी हा भेटतं, आणि जर त्याचे फुलं जे असतात तर त्यापासून आपल्याला कुठला पदार्थ भेटतो, तर लवंग हा आपल्या त्या फुलाच्या स्वरूपात त्या वृक्षापासून जे आहे ते आपल्याला मिळत असतो. म्हणजे ते वृक्ष जे आहे ते मसाले पदार्थामध्ये दोन प्रकारे उपयोगी पडतं. पुढील प्रश्न आहे आपला, दगडावर उगवणाऱ्या कवकाला टिंबटिंब म्हणतात. जे दगडावर उगवतात कवक त्याला काय म्हणत असतात, तर दगड फूल असं म्हटलं जातं मित्रांनो. पुढील प्रश्न आहे आपला, निवडुंग ही टिंबटिंब वनस्पती आहे. तर निवडुंग ही कुठल्या प्रकारची वनस्पती आहे, तर शुष्क प्रदेशीय वनस्पती आहे. पुढील प्रश्न आहे आपला, पाण्यात तसेच जमिनीवर वावरणाऱ्या प्राण्यांना टिंबटिंब म्हणतात. जे प्राणी जमिनीवर आणि पाण्यावर वावरू शकतात अशा प्राण्यांना आपण काय म्हणत असतो, तर उभयचर म्हणत असतो. उभयचर प्राणी जे आहे ते दोघं ठिकाणी वावरू शकतात, जसं की आहे मगर, कासव या प्रकारचे प्राणी. बघा पुढील प्रश्न आपला 91, कोरफडमधील टिंबटिंब ऊती असतात. तर कोरफडीमध्ये जे आहे ते कुठल्या प्रकारचे ऊती असतात, तर जलसंचय ऊती असतात. तर मित्रांनो या प्रकारे जे आहे ते आपण आजचे जे आहे ते 30 महत्त्वाचे प्रश्न बघितलेले आहेत. मित्रांनो या प्रकारे जे आहे ते आपण वेगवेगळे सिरीज घेऊन येणार आहोत.
जे आहे ते आरोग्य विभागामधील तांत्रिक प्रश्न असो, तांत्रिक टॉपिक्स असो, वन लाईनर क्वेश्चन असो आणि फुल मॉक टेस्ट जी आहे ते आपण एक मंडेला घेत असतो. तर यावेळी या दिवशी जी आहे ती मंडेला न घेता आपण जी आहे ती ट्यूजडेला तुम्हाला देणार आहोत. म्हणजे उद्या ती टेस्ट तुम्हाला मिळून जाईल. ती टेस्ट पण बघायला विसरू नका मित्रांनो. त्यामध्ये पण आपण प्रत्येक प्रश्नाचं जे आहे ते सविस्तर, ते मॅथचं असो, मराठी ग्रामरचं असो, इंग्लिश ग्रामरचं असो, त्याचं सविस्तर जे आहे ते आपण सविस्तर प्रकारे आन्सर दिलेला आहे. त्यासाठी जे आहे ते आपण आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी बेल आयकॉनला पण क्लिक करा. म्हणजे त्या जे आहे ते व्हिडिओची प्रत्येक पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळत जाईल. चॅनलनी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करून द्या मित्रांनो. आणि एक कधी काही तुमचे सजेशन असतील, काही विचारायचं असेल तर कमेंट्स करू शकता. आणि कमेंट्स बॉक्समध्ये आपण जे आहे ते आपलं टेलिग्रामचं चॅनल लिंक पण दिलेली आहे, त्याला पण तुम्ही जॉईन व्हायचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला या सर्व PDFs तुमच्या सर्व प्रश्नांचे निरसन त्या ठिकाणी केले जाईल मित्रांनो. अजून ते आपले मित्र असतात, ते पण त्यांचे जे आहे ते PDFs वगैरे महत्त्वाचे काही माहिती असेल ती टाकत असतात. त्यासाठी आपले टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.